नमस्कार, मी रोहिणी। श्री चटकदार मराठी रेसिपीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत झटपट अनारसे। अर्धी वाटी खसखस, एक वाटी दूध, अर्धा वाटी रवा, अर्धी वाटी किसलेला गूळ, एक चमचा साजूक तूप, दोन चमचे दही आणि चवीनुसार इलायची पावडर। आपण सर्व साहित्य एकत्र करून पीठ मळून घेणार आहोत। यामध्ये दही घालणार आहोत दोन चमचे, गूळ, गूळ टाकल्यानंतर व्यवस्थित आधी थोडस मिश्रण मिक्स करून घ्यायचंय। यामध्ये दूध टाकताना थोडं थोडं दूध टाकायचंय आणि व्यवस्थित पीठ मळून घ्यायचंय। आपलं पीठ मळून झालेलं आहे, आता आपण याला 10 मिनिट झाकून ठेवणार आहोत। आपण कढईमध्ये तूप घालून घेतलेलं आहे, कढई गरम करायला ठेवली आहे। तुम्ही इथे तेल वापरलं तरी चालणार आहे। आपण आता या पिठाचे छोटे छोटे पेढे बनवून घेणार आहोत। आपण अनारसे बनवून घेतले, खसखस मध्ये बुडवून पण घेतलेत, त्यानंतर वरून थोडासा दाब द्यायचाय जेणेकरून खसखस अनारशांना व्यवस्थित चिटकली जाईल। अनारशांची खसखस व्यवस्थित दाबून घ्यायची आहे। एक एक अनारस आपण याच्यामध्ये सोडणार आहोत। व्यवस्थित लालसर तळून घ्यायचे, छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे। प्रकारे आपले झटपट अनारसे तयार आहेत। झटपट अनारसे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा।